माधुरीज किचन खट्ट्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मटणाची भाजी बनवणार आहोत. इथे मी एक कांदा घेतला आहे, टोमॅटो, खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे. सर्वप्रथम आपण खोबरं भाजून घेऊया. खोबरं हे लालसर भाजून घ्यायचं आहे. तेलाची धार थोडी सोडत आहे मी याच्यामध्ये. खोबरं लालसर भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजून झालं आहे. आता आपण कांदा भाजून घेऊयात. कांदाही लालसर भाजून घ्यायचा आहे. कांद्यामध्येही मी थोडी तेलाची धार सोडत आहे. कांदा भाजून झाला आहे. आता आपण डिशमध्ये काढून घेऊयात. खोबरं, कोथिंबीर आणि अद्रक मी इथं बारीक करून घेत आहे. हे दोन बॅचमध्ये बारीक करून घेऊयात. आता टोमॅटो, भाजलेला कांदा आणि लसूण बारीक करून घेऊयात. टोमॅटो, लसूण आणि कांदाही बारीक झाला आहे. आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात. इथे मी 1 किलो मटण घेतलं आहे, बकऱ्याचं. स्वच्छ धुवून घेतलं आहे. गॅसवरती मी कुकर ठेवला आहे आणि 2 ते 3 बळी तेल टाकत आहे. बारीक कापलेला कांदा टाकत आहे. कांदा लालसर परतवून घ्यायचा आहे. 2 चम्मच हळद टाकत आहे. याच्यामध्ये मी मटण टाकत आहे. एकदा हलवून घेऊयात. याच्यामध्ये आता मी मीठ टाकत आहे. मीठ भरपूर टाकायचं आहे जेणेकरून भाजीला छान चव येईल. शिजतानाच मीठ टाकायचं आहे. आणि 2 ते 3 चम्मच धणा पावडर टाकत आहे. आता सर्व हे व्यवस्थित हलवून घेऊयात. आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात. याच्यात मी 2 ते 3 ग्लास पाणी टाकलं आहे मटण बुडेल इतकं. आता याला आपण 5 ते 6 शिट्ट्या देऊन घेऊयात. मटण आपलं शिजलं आहे, मी बाजूला ठेवलं आहे. गॅसवरती एक पातेलं ठेवूयात. अर्धी वाटी तेल टाकत आहे. चार ते पाच तेजपत्त्याची पाने टाकत आहे. आता आपण सर्व बारीक केलेले मसाले परतवून घेऊयात. खोबरं हे भाजून घेतल्यामुळे भाजीला असा पांढरासर रंग येत नाही, छान लालसर रंग येतो. हे मसाले आपण सर्व परतून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत. मसाला आपला चांगला परतून झाला आहे. याच्यामध्ये आता घरचा काळा मसाला टाकत आहे. 3 चम्मच काळा मसाला टाकला आहे. 1/2 चम्मच हळद टाकत आहे. आणि 1 चमचा धना पावडर टाकत आहे परत. आणि 1/2 चमचा मीठ टाकलं आहे कारण मटण शिजतानाच आपण भरपूर मीठ टाकलेलं आहे. मसाला आपला छानसर परतून झाला आहे.
याच्यामध्ये मी आता एवरेस्टचा मटन मसाला टाकत आहे. सर्व मसाले एकत्र मिसळून घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये शिजलेलं मटण टाकत आहे. भाजीला आता 10 ते 15 मिनिट आपण छान कमी आचेवर शिजून घ्यायचं आहे. भाजी आपली शिजली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात. आपली झणझणीत मटणाची भाजी तयार आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.